इचलकरंजी नगर परिषदेच्या सभापती निवडीचे बिगुल आता वाजले पुढील काळात कोणाची सत्तापालिकेत स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं सभापती पदांवर आज प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात आणि मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी शिक्कामोर्तब केलं इचलकरांजी नगरपरिषद सभापती निवडणूक आज घोरपडे नाट्यगृह इथं पार पडली यावेळी सर्व सभापतींच्या निवडी या बिनविरोध झाल्या यामध्ये आवाडे गट भाजपा आणि शाहू विकास आघाडी यांनी एकत्र येऊन पालिकेवर सत्ता स्थापन केली यामध्ये बांधकाम समिती सभापतीपदी शाहू आघाडीचे उदयसिंग पाटील पाणीपुरवठा समिती सभापतीपदी पा आवाडे गटाचे दीपक सुर्वे आरोग्य समिती सभापतीपदी आवाडे गटाचे संजय केंगार शिक्षण समिती सभापतीपदी भाजपाचे मनोज साळुंके महिला आणि बालकल्या समिती सभापतीपदी भाजपाच्या सारिका पाटील यांची निवड झाली स्थायी समितीच्या अध्यक्षा या नगराध्यक्ष अलका स्वामी असणार आहेत या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी प्रांताधिकारी डॉ विकास खरात आणि मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी काम पाहिलं दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं घालून दिलेल्या अटींचं पालन करत घोरपडे नाट्यगृह इथं सर्व सभापतींच्या निवडी झाल्या आहेत सभापतींची नावं निश्चित झाल्यावर नाट्यगृह परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आताशबाजी करत जल्लोष साजरा केला मोटरसायकल रॅली काढून देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला मात्र बांधकाम सभापती उदयसिंह हो पाटील यांच्या मिरवणुकीत मोटरसायकलचे कर्कश हॉर्न वाजवत रॅली काढल्यामुळं गावभाग पोलिसांनी थोरात चौक इथं मिरवणूक थांबून काही वाहनं ताब्यात घेतली आहेत